वाळूज येथील मराठवाडा ऑटो कंपनीत पॅन्थर पॉवर कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतील मराठवाडा ऑटो प्रायव्हेट लिमिटेड युनिट 1 या कंपनीच्या कामगारांनी पॅन्थर पॉवर कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर शाखा नाम फलकाचे अनावरण संघटनेचे राज्य सचिव अनिल जाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजित कार्यक्रमाला सुनील साबळे, दत्तात्रय काष्टे, सकाराम हाके, संदीप मनोहर, स्वप्नील शेजवळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये सुनील सदावर्ते, सतीश आळंदकर, अरुण मते, सुनील गडकर, अंबादास डांगे, दीपक नवतुरे, सुरेश वाघ यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.